परंतु विकास काय असतो हे मात्र माझ्या रूपानं ग्वाहगर तालुक्यानं अनुभवलं, ग्वाहगर मतदारसंघानं अनुभवलं. आणि म्हणून त्या सगळ्यांची विकासाची भूक ही मीच भागवू शकतो असं त्यांचं मत आहे. आणि म्हणून ही विकासाची भूक तुम्ही भागवण्याकरता म्हणून तुम्हाला ज्या ठिकाणी कुठे जाणं असेल तिकडे तुम्ही चला, आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं सर्वांनी सांगितलं. आणि म्हणून मी त्या दिवशी म्हणालो होतो की मी लवकरच प्रेस घेऊन माझा निर्णय जाहीर करेन. मी आज माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाहीर करतोय की मी 13 तारखेला माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना या पक्षामध्ये मी प्रवेश करणार आहे. मास्टरशे आगे म्हणो, मास्टरशे आगे म्हणो. आज हा प्रवेश करत असताना माझ्या मतदारसंघातील म्हणजे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15 जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यापैकी 9 हे सदस्य माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. ते 9 च्या 9 जिल्हा परिषद सदस्य माझ्याबरोबर राहणार आहेत. ग्वाहगर पंचायत समिती माझ्याबरोबर राहणार आहे. चिपळूण तालुक्यातले माझ्या मतदारसंघातले पंचायत समिती सदस्य हे आणि अन्यही सदस्य हे माझ्याबरोबर राहणार आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 73 सरपंच आहेत. ते 73 च्या 73 सरपंच हे माझ्याबरोबर शिवसेनेमध्ये येणार आहेत. आणि त्याचबरोबर ग्वाहगरची जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी, एकाच दुसरा पदाधिकारी काही मागे पुढे राहिला तर मला माहीत नाही, परंतु संपूर्ण कार्यकारिणी ही सुद्धा माझ्याबरोबर त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये येणार आहे. खेड तालुक्यातली सुद्धा जवळजवळ सगळी कार्यकारिणी माझ्या मतदारसंघातली, बरोबर ना, ही सुद्धा आपल्याबरोबर राहणार आहे. चिपळूण तालुक्यामध्ये आम्हाला 15 वर्षामध्ये काही काही पक्षामध्ये काही फार स्थान नव्हतंच, परंतु जी काही मंडळी आहे ती सुद्धा आपल्याबरोबर राहणारच आहे. अर्थात जे काय निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याबाबत तांत्रिक बाब तपासून त्यांच्या पदांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही आणि कारण नसताना निवडणुकीला सामोरं जाण्याची आवश्यकता भासणार नाही याची संपूर्णपणे काळजी घेऊन, याची संपूर्णपणे कायदेशीर माहिती घेऊन मगच त्यांच्या बाबतीत निर्णय होईल. परंतु आता कोणाच्या बाबतीत निर्णय होणार नाही. अर्थात इतके वर्ष माझ्या राजकारणातला माझा स्वतःचा अनुभव आहे तो मला माहितच आहे. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.